कोपरगाव शहरात चोरीचे प्रमाण वाढत चालले असून आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास निवारा व ओमनगर परिसरात त्यांनी आपली हात की सफाई दाखवत द्वारकानाथ पन्नालाल मुंदडा यांच्या घराचा कोंडा तोडून घराच्या आत कपाटातील चांदीचा गणपती व अन्य चीजवस्तू असा 50 ते 60 हजारांचा ऐवज लंपास केला आहे। त्यात 7 ते 8 हजार रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे। तर प्रथम रोहित पटेल यांची होंडा कंपनीची 80 हजार रुपये किमतीची युनिकॉर्न दुचाकी लंपास केली आहे। याशिवाय ओमनगर येथे मधुकर कांबळे यांचे 66 हजार रुपये किमतीचे साधारण 2 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहे। त्यामुळे कोपरगाव शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान मुंदडा यांच्या घराच्या समोर आर पाटील सर यांच्या घरासमोर असलेल्या चलचित्रणात चोरटे उघड झाले आहे। याबाबत द्वारकानाथ पन्नालाल मुंदडा यांच्या घराचा कोंडा तोडून घराच्या आत कपाटाचे कुलूप तोडून त्यातील चांदीचा गणपती व अन्य चीजवस्तू असा 50 ते 60 हजारांचा ऐवज लंपास केला आहे। 7 ते 8 हजार रुपयांचा रोख रकमेचा समावेश आहे। मात्र त्यांनी आपल्या काही आरोग्यविषयक कारणामुळे गुन्हा दाखल करण्याचे टाळले आहे। तर पहिल्या घटनेत प्रथम रोहित पटेल यांची हुंडा कंपनीची 80 हजार रुपये किमतीची युनिकॉर्न दुचाकी लंपास केली आहे। याशिवाय ओमनगर येथे मधुकर लक्ष्मण कांबळे साधारण 66 हजार रुपये किमतीचे 2 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले गेले असल्याची माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे। तथापि ते बाहेरगावी असल्याने या प्रकरणी त्यांचे जावई ज्ञानेश्वर अंबादास शिंदे वय 38 राहणार पश्चिम कल्याण जिल्हा ठाणे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 373/2022 भादवी कलम 457-380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। याशिवाय निवारा परिसरात असलेले शिक्षक श्री आंबेडकर यांच्या घराचे कुलूप तोडले मात्र त्या कुटुंबातील सदस्य जागे असल्याने पुढील अनर्थ टळला आहे। ही घटना निवारा परिसरात पिण्याचे पाणी नळाला आल्यावर सर्व नागरिक व महिला जागा झाल्यावर सकाळी 6:15 वाजेच्या सुमारास घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। त्यांनी आपल्या तोंडाला काळे तुडके बांधले असल्याचे स्पष्ट दिसत आहे। दरम्यान या चोरीच्या घटनेने कोपरगाव शहरात नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनास्थळी नगर येथील फॉरेन्सिक टीमचे पोलीस पथक आले अशी माहिती मिळत होती। त्यांनी चोरट्यांचा मागमूस शोधण्याचा प्रयत्न केला आहे मात्र अद्याप तरी चोरटे निष्पन्न झाले नाही। कोपरगाव शहर पोलिसांच्या नाकाखाली सलग 3-4 चोऱ्या करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे। त्यामुळे पोलीस आता काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे। मी 6:15 फिरायला जात असतो, गेटला कुलप लावून जातो, 6:00 सुमाराला घरी येतो पण आणि घरी आलो तर गेट उघडं दिसलं, म्हटलं आपण तर कुलप लावून गेलो, गेट कसं काय उघडं आहे, म्हटलं एखाद्या वेळा आपलं काहीतरी चुकलं असेल म्हटलं आपलं। मी ते गेट वाढल्यामुळे हे इथं होते काम करत होते इथं तेच आपण बाहेर आले, दारच आम्ही क्रॉस झालो, 3 जण होते। मी उलट विचारलं कोण आहे कोण आहे, ते लगेच निघाले, गाडी स्टार्ट केली गेले। साधारण किती मुद्दे मालक आहे आपला? 50 एक 50 एक हजार का? किती जण राहता तुम्ही इथं? एकटाच राहतो। तुमचे मुलं वगैरे ते कोणीच नाही? कोणीच नाही। त्यानंतर काय घडलं, तुम्ही कोणाला कळवलं काय झालंय? मी अगोदर आल्याबरोबर गेट उघडल्याबरोबर ते पळाले बाहेर 3 जण मोटरसायकलवर, त्याबद्दल निघून गेले, असेच गेले सर, ते CCTV दिसतंय ते। आणि मी 5 मिनिट त्यांना म्हटलं अरे कोण आहे कोण आहे, तितक्यात ते मोटरसायकलवरती गेले। मग मी मध्ये आलो पाहिलं ते कुलप चोरलेले, दाराचे कोंडे चोरलेले पाहिलं, इथं आलो तर इथे सगळा पसारा घरभर सगळा काढला होता त्यांनी। आणि मग तुम्ही कोणाला कळवलं काय कोणाला सांगितलं? मी डॉक्टर झवरला कळवलं, यांना कळवलं, जनाकदमला कळवलं, तिघांना कळवलं।